हे सगळं जे काय गेल्या 8 दिवसांमध्ये घडलेलं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा, उच्च पदस्थ व्यक्तींच्याकडनं केली जाणारी वक्तव्य, ही महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला साजेशा पद्धतीने जर काही झाली तर उद्याच्या भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते अत्यंत योग्य पद्धतीचं ठरवू शकणार आहे. मला असं वाटतं या साऱ्या गोष्टीचा सारासार विचार राजकीय पक्षाच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी जर काही केला तर त्याच्यातून सुद्धा महाराष्ट्राच्या प्रगल्भ राजकारणाला एक मोठ्या प्रमाणावरती सदृढता येतात. एक तऱ्हेचं सुसंस्कृतपणा, सभ्यपणा या सर्वच गोष्टीची एक तऱ्हेची बांधणी उत्तम पद्धतीने होऊ शकते. मधल्या कालावधीमध्ये लोकसभेचं अधिवेशन चालू असताना आमदार नितीन गडकरी यांची भेट घेतली, दुरुस्तीच्या कामाला त्यांनी निधी ताबडतोब मंजूर त्या ठिकाणी केला. पावसाच्यामुळे काही पद्धतीचं काम सुरू झालं, काही पैसे रखडलं. माझा असा प्रयत्न राहील की पुढच्या 7-8 दिवसांमध्ये किमान रस्त्यावरनं वाहतूक व्यवस्थित चालण्यासाठी आवश्यक असणारी दुरुस्ती ही नास्तलावे विभागाच्या अंतर्गत तातडीने करण्याच्या संदर्भामध्ये खासदारांवर माझ्या सूचनाही राहतील आणि माझा आग्रही त्या ठिकाणी राहील. एकंदरीत असं आहे, देशभरातल्या वेगवेगळ्या भाजपतर राज्यामध्ये ज्या पद्धतीने कारवाई सुरू आहे त्याबद्दलच्या व्यथा, त्याबद्दलच्या भावना राष्ट्रीय पातळीवरच्या, राज्य पातळीवरच्या नेत्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. आणि म्हणूनच अशा पैकीच्या सूडबुद्धीच्या कारवाई करण्यापेक्षा वैचारिक सिद्धांताच्या वरती जर का आपण परस्परांशी विधायक मार्गाने जर काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून जर का आपण त्या ठिकाणी वैचारिक लढाई चालू ठेवली तर मला असं वाटतं या देशाचा प्रगल्भ लोकशाहीला ते पूरकच त्या ठिकाणी होऊ शकतात. सर, तिसरा संभाव्य लाटेचा धोका लक्षामध्ये घेता आणि विशेष करून केरळमधल्या रुग्णांची वाढती संख्या, डेल्टा व्हेरियंटचे वाढलेले रुग्ण हे लक्षामध्ये घेता ही बंधनं पाळणं आपल्या सर्वांच्याच आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे जरूर दहीहंडी पथकांच्या मनामध्ये थोडीशी नाराजगी तयार झाली असेल, परंतु हे वर्ष आपल्या सर्वांच्याच आरोग्याच्या दृष्टिकोनातून, जीवनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे राज्य सरकारने केलेल्या आव्हानाला सर्व दहीहंडी पथकाने त्या ठिकाणी सहकार्य करावं अशीच माझी त्यांना खासदारांनी नम्रतेची विनंती त्या ठिकाणी आहे. दहीहंडीच्या या उत्सवाच्या नंतरच गणेशोत्सवसुद्धा त्या ठिकाणी येणार आहे. कोकणामध्ये गणरायाचं आगमन म्हणजे ते 10 दिवस एकंदरीत पूर्णपणाने भरलेले असतात. गेल्या वर्षीसुद्धा थोडीशी बंधनं शिथिल झाली, काही प्रमाणामध्ये मनही शिथिल झाली, आपलं मनाचा ताबाही शिथिल झाला. त्याच्यामुळे दुसऱ्या लाटेचा बसलेला तडाखा आपण सर्वांनी अनुभवलेला आहे. म्हणूनच माझी गोविंदा पथकानं आणि त्याचबरोबर गणेश भक्तांनासुद्धा हात जोडून नम्रतेची विनंती आहे की सरकारने दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणाने पालन करत हे दोन्ही उत्सव आपण आनंदाने साजरे करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. सर, माझे 2 वर्षांमध्ये हवामान खात्याच्या अंदाजानुसार आलेला निसर्ग चक्रीवादळ असेल, तोक्ते चक्रीवादळ असेल किंवा अलीकडच्या कालावधीमधला 22 जुलैच्या नंतरचा महाडचा पूर असेल, या सर्वच गोष्टीची पूर्णपणाने खबरदारी लक्षामध्ये घेत यावेळच्या अतिवृष्टीच्या वक्तीमध्ये सुद्धा योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना पालकमंत्री आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, नूतन जिल्हाधिकारी आणि सर्व प्रशासनाने त्या ठिकाणी घेतलेल्या आहे. सतर्कतेचे इशारे त्या ठिकाणी देण्यात येऊन ज्या ज्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचा धोका संभवतो त्या त्या ठिकाणीसुद्धा काळजी घेण्याच्या सर्वदूरपैकीच्या उपाययोजना करण्यासंदर्भामध्ये प्रशासनाने पावलं उचललेली आहेत. मला असं वाटतं की याही वेळच्या या येऊ नये अशीच परमेश्वरकडे प्रार्थना आहे, पण आलंच तर त्या साऱ्या गोष्टीचा मुकाबला यशस्वीपणाने कसं करता येईल याची पूर्णपणाची तयारी प्रशासनाने ठेवलेली आहे.
सर दही